नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे पायथागोरस थेरम आणि कॉनव्हर्स ऑफ पायथागोरस थेरम। हे जे दोन थेरम आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। चला तर मग सुरू करूया। तुमच्या समोर मी पायथागोरस थेरम इथे लिहून घेतलेला आहे। आता पायथागोरस थेरमचा जो स्टेटमेंट आहे त्याच्यावरून आपण सुरुवातीला फिगर बघूया आणि त्या फिगरमध्ये जे काय असेल ते गिवन आणि कंट्रक्शनमध्ये वगैरे लिहून घेऊया। आता यामध्ये बघा, स्टेटमेंटवरून आपणाला फिगर कशी काढता येईल, तर इन राईट अँगल ट्रँगल, म्हणजेच काय, आपल्याला एक राईट अँगल ट्रँगल काढायचा आहे। हा जो ट्रँगल आहे ते मी रफला घेतलेले आहेत, पुढे आपल्याला येणार आहेत, फक्त आता यावरती लक्ष केंद्रित करा। आता सुरुवातीला त्यांनी सांगितलं इन राईट अँगल ट्रँगल, म्हणजे हा एक मोठा राईट अँगल ट्रँगल आहे, तो एबीसी नावाचा आपण घेतलेला आहे। ओके, त्याच्यानंतर सांगितलंय द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस। स्क्वेअर म्हणजे काय, हायपोटेनियसची जी स्क्वेअर आहे इज इक्वल टू, ते कोणा एवढी असते, तर सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड, म्हणजेच काय, हायपोटेनियस जो बघा एसी आहे त्याचा स्क्वेअर, जर त्याचा स्क्वेअर आपण घेतला, एसीचा स्क्वेअर घेतला, तर ते इज इक्वल टू कोणा एवढा येणार आहे, तर राहिलेले जे रिमेनिंग साइड आहेत म्हणजेच ए बी आणि बी सी यांच्या स्क्वेअरच्या सम एवढा येणार, म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर याच्या एवढा येणार आहे। आणि हेच आपल्याला काय करायचं, प्रूफ करायचंय, म्हणून आपण इथं लिहून घेतलेलं आहे। मग आता ऑलरेडी त्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की राईट अँगल ट्रँगल आहे। ओके, मग एबीसी नावाचा जो राईट अँगल ट्रँगल आहे तो आपण काय करूया, गिवन मध्ये लिहून घ्या। म्हणून आपण बघा काय, इन ट्रँगल एबीसी, त्यामधला अँगल जो आहे तो एबीसी, बी हा अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा, असं आपण काय केलेलं आहे, लिहून घेतलेलं आहे। आता ह्याच्यानंतर आपल्याला जे प्रूफ करायचंय ते लिहून घेतलेलं आहे। आता यामध्ये महत्वाची एक गोष्ट आहे, हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर बी पासून जो हायपोटेनियस आहे त्याच्यावरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल। म्हणजे समजा मी जर असा एखादा परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि त्याला डी पॉइंट हे नाव दिलं तर आपल्याला हे असं मिळेल। ओके, मग यामध्ये बारकाईने लक्ष द्यायचं आहे, हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे तो आपण काय करायचं, कंट्रक्शन मध्ये लिहून घ्यायचा। म्हणून मी कंट्रक्शन मध्ये लिहून घेतले, ड्रॉ सेगमेंट बीडी, ही जो सेगमेंट आहे बीडी ही परपेंडिक्युलर आहे, कशाला, तर साईड एसी ला, साईड एसी ला ही परपेंडिक्युलर आहे। आता लक्ष द्या बारकाईनं, हे ज्या वेळेला मी परपेंडिक्युलर केला त्यावेळेला दोन भाग तयार झाले या ट्रँगलचे, म्हणजेच वरच्या साईडला एक ट्रँगल तयार झाला आणि खालच्या साईडला एक ट्रँगल तयार झाला। ओके, वरच्या साईडच्या ट्रँगलचं नाव आहे ए डी बी, हा इथं मी लिहून घेतलेला या साईडला, आणि जो खालच्या साईड तयार झालेला आहे तो बी डी सी, हा या साईडला मी लिहून घेतलेला आहे। आता आपल्याला जर पायथागोरस थेरम जर प्रूफ करायचा असेल तर यामध्ये महत्वाचं आहे की हे प्रूफ येणं। ओके, म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर येणं। ओके, आणि ह्याच्या आधी आपण मागील व्हिडिओमध्ये एक गोष्ट पाहिलेली आहे, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगलचा थेरम, जर तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तो जाऊन तुम्ही पाहू शकता। आता त्यामध्ये महत्वाचं काय आपण केलेलं होतं मागे, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगल जो आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, तर हे दोन राईट अँगल ट्रँगल म्हणजेच ए डी बी आणि बी डी सी, हा ट्रँगल तसाच मोठा ए बी सी, हे तिन्ही एकमेकाशी सिमिलर दाखवले होते त्या थेरम मध्ये। ओके, मग जर हे तिन्ही सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईडचे रेशो सुद्धा इक्वल असतील, मग त्याचाच युज आपण काय करणार आहे, या थेरम मध्ये करणार आहे हे प्रूफ करण्यासाठी। मग यामध्ये लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा, प्रूफ मध्ये सुरुवातीला आपल्याला काय लिहून घेतलं पाहिजे, तर जे आपल्याला मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, म्हणजे मागील थेरम मध्ये पाहिलेलं आहे, ते आपण लिहून घ्यायचं आहे। म्हणजे आपण सुरुवातीला काय लिहून घ्यायचं आहे, ट्रँगल ए बी सी हा मोठा जो ट्रँगल आहे तो, त्याच्यानंतर बघा दुसरा जो ट्रँगल आहे ए डी बी, ओके, ट्रँगल ए डी बी अँड ट्रँगल कोणता, बी डी सी, हा ट्रँगल बी डी सी इन ट्रँगल, यामध्ये बघा हे आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं यामध्ये, तर हे जे ट्रँगल आहे ते कसे आहेत, ए बी सी ट्रँगल हा ए डी बी ला, तसंच ए डी बी हा बी डी सी ला, कसं आहे, सिमिलर आहे, हे पाहिलं होतं। आणि हे आपण कशावरून पाहिलं होतं, तर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगल, ओके, राईट अँगल ट्रँगल्स, या थेरमवरून आपण काय केलं होतं, पाहिलं होतं। आता हे जर आपण पाहिलं असेल महत्वाचं, तर ह्याच्यावरून आपण काय करू शकतो, रेशो घेऊ शकतो। बारकाईने बघा जरा इथं, ए डी बी हा एक ट्रँगल आहे लक्षात घ्यायचंय। आता आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, हा जो मोठा ट्रँगल आहे ए बी सी आणि ए डी बी, म्हणजे हा ट्रँगल फर्स्ट नंबरचा, मी इथं नाव वाटलं तर देतो, हा फर्स्ट नंबरचा ट्रँगल आणि हा सेकंड नंबरचा ट्रँगल आहे। ओके, मग यानंतर काय करूया, ए बी सी हा जो मोठा ट्रँगल आहे आणि ए डी बी हा जो छोटा ट्रँगल आहे त्याचे पहिल्यांदा रेशो घेऊया। म्हणून आपण इथं यामध्ये असंही लिहून घेऊया, इन ट्रँगल ए बी सी अँड ट्रँगल
ए डी बी हा एक मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल याचा आपण काय करायचं रेशो घ्यायचे आहेत. ओके, मग ह्यामध्ये ह्याचे जर रेशो घ्यायचे असतील तर आपण रेशो काय मिळतील बघा, ए बी अपॉन ए डी मिळेल. ओके, ए बी अपॉन ए डी इज इक्वल टू काय मिळेल बघा, बी सी अपॉन बी डी. ओके, म्हणजेच आपण इथं असंही लिहू शकतो बी सी अपॉन बी डी इज इक्वल टू राहिलेला जो आहे ए सी अपॉन ए बी, ए सी अपॉन ए बी. आणि हे रेशो आपल्याला कसे मिळाले तर सिमिलर ट्रायंगल आहेत म्हणून मिळालेत. ओके, सिमिलर ट्रायंगल्स. ओके, मग यामध्ये आपल्याला पुढे काय करता येईल बघा, जर आपल्याला बघा काय पाहिजे, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर पाहिजे. म्हणजेच आपल्याला हा जो रेशो आहे तो नाही घेतला तरी चालेल, आपल्याला इम्पॉर्टंट फक्त हे कडेचे रेशो आहेत. ओके, म्हणून आपण इथं काय करूया, ए बी अपॉन ए डी इज इक्वल टू ए सी अपॉन ए बी असं लिहून घेऊ. आणि त्याच्यानंतर आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय होईल बघा, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इन टू ए डी असं आपल्याला एक इक्वेशन मिळेल. आणि त्या इक्वेशनला आपण काय करूया, इक्वेशन नंबर फर्स्ट नाव देऊ. आता येऊ आपण कुठे, तर सेकंड नंबर ट्रायंगल कडे. म्हणजेच बघा आता सुरुवातीला काय करायचं, यामध्ये एबीसी जो मोठा ट्रायंगल आहे तो आणि दोन नंबरचा जो ट्रायंगल आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे त्याचे रेशो काय घेतले पाहिजे, सिमिलर आहे त्यावरून आपल्याला त्याचे रेशो घेतले पाहिजे साईडचे. ओके, म्हणून आपण सुरुवातीला इथे लिहून घ्या, इन ट्रायंगल एबीसी जो मोठा ट्रायंगल आहे तो एबीसी आणि हा छोटा ट्रायंगल म्हणजेच खालच्या साईडचा ट्रायंगल. ओके, मी इथं असा फिरवून लिहून घेतलेला आहे, म्हणजे बी डी सी अँड ट्रायंगल कोणता, बी डी सी. या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, तर रेशो घेण्यासाठी हे सिमिलर आहेत बरं का. पुन्हा एकदा सांगतो, हे सिमिलर आहे सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल वरून. जर सिमिलर असेल तर त्याचे रेशो आपल्याला असे घेता येतात. म्हणून पुन्हा एकदा काय करायचं, आपल्याला रेशो घ्यायचे ए बी अपॉन काय येईल, बी डी इज इक्वल टू बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी. या पद्धतीने काय होतील रेशो मिळतील. हे कशावरून मिळतील आपणाला, तर हे सुद्धा काय सिमिलर ट्रायंगल्स आहेत. जर हे सिमिलर ट्रायंगल असतील तर आपल्याला असे रेशो घेता येतात. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, तर हा रेशो आपल्याला नको आहे. का नको आहे, तर बीडी ही कुठेही यामध्ये नाही. मग बीडी जर कुठेही नसेल, इथं सुद्धा बघा बीडी हा साईड कुठेही नव्हती यामध्ये. मग जर बीडी नसेल तर बीडीची रेशो आपण काय करायचं घ्यायचे नाहीत. मग सरळ सरळ राहिलेले जे दोन रेशो आहेत ते घ्यायचे. म्हणजेच काय मिळेल आपल्याला बघा, बी सी अपॉन डी सी इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी असं मिळेल. आणि ह्याचा जर क्रॉस मल्टिप्लाय केला तर आपल्याला पुढे मिळेल बघा, बी सी इंटू बी सी. म्हणजेच काय होईल, बी सी स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, ए सी इंटू डी सी. या पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा काय मिळेल, इक्वेशन नंबर सेकंड मिळेल. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड वरून पुन्हा बघा आपण काय लिहू शकतो यामध्ये. तर इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड बारकाईने बघा, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडची जर आपण ऍडिंग केली तर आपल्याला हे इक्वेशन तयार होईल. बघा मी लक्ष द्या बारकाईने, इक्वेशन फर्स्ट आपण इथे लिहून घेऊ, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. ओके, इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड असं लिहून घ्या. इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड जर ऍड केलं तर काय मिळतं बघा, जी लेफ्ट हँड साइड, जी इक्वेशनची लेफ्ट हँड साइड आहे ती लेफ्ट हँड साइडला ऍड करायची, आणि जी राईट हँड साइडला आहे ती राईट हँड साइडला ऍड करूया. म्हणजेच ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर असं आपल्याला मिळेल. म्हणजेच आपण इथं असं लिहू शकतोय, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू, बघा मी काय केलंय, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर जी लेफ्ट हँड साईडला आहे ते ऍड केलेले आहेत, आणि पलीकडे आता आपण काय करणार, राईट हँड साईडची ऍड करणार. म्हणजेच आपल्याला पुढे मिळेल बघा यामध्ये, ए सी इंटू ए डी, ए सी इंटू ए डी प्लस ए सी इंटू डी सी. ओके, असं आपण काय करू शकतो यामध्ये लिहू शकतो. आता याच्यावरून आपण काय करूया, त्यांची कॉमन घेऊया. आता यामध्ये कॉमन काय निघतोय बघा, यामध्ये सुद्धा ए सी आहे, यामध्ये सुद्धा ए सी आहे. मग ए सी जर आपण कॉमन घेतला बारकाईने बघा, ए सी जर आपण कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये फक्त इथे ए डी राहील आणि इकडं प्लस डी सी राहील. ओके, या पद्धतीने आपल्याला हे तयार करता येईल. बघा पुन्हा एकदा सांगतो, ए सी ए सी कॉमन घेतला, मग यामधला ए डी हे साईन प्लस आणि हे डी सी राहील. आता बारकाईने यामध्ये लक्ष देणार की एक बाब आहे, ए सी हा आहे असं आपण काय करू इथं ठेवून देऊया. याच्यामध्ये मल्टीप्लाय साईन आहे. आता ए डी प्लस डी सी हा कोण आहे, फिगरमध्ये येऊया, ए डी आणि डी सी, ए डी प्लस डी सी जर आपण केला तर मला पूर्ण ए सी हा मिळतोय. बारकाईने बघा,
एडी प्लस डीसी म्हणजेच काय, इथं जर एडी असेल आणि इथं जर डीसी असेल यांची जर मी ऍडिशन केली तर मला मिळतंय कोण, एसी मिळतोय. म्हणजेच मी ह्या पूर्ण ब्रॅकेटच्या ऐवजी इथं सुद्धा काय करू शकतो, एसी लिहू शकतो. म्हणजेच मी फायनली ह्याला असं लिहू शकतो, बघा ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. मी पुन्हा एकदा सांगतो, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, ए सी इंटू ए सी. ए सी इंटू ए सी याचा अर्थ काय आपल्याला मिळाला, ए सी स्क्वेअर मिळाला. आणि हे जे आहे ते इज इक्वल टू साईनच्या पलीकडं, म्हणजेच काय येईल, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव करायचं होतं. ओके, या पद्धतीने आपल्याला पायथागोरस थेरम प्रूव करता येतो. जर तुम्ही स्क्रीनशॉट घेणार असाल तर घेऊ शकता. तुमच्यासमोर कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम मी इथं लिहून घेतलेला आहे. आता त्या थेरमचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यावरून आपल्याला एक फिगर ड्रॉ करायचे. ओके, आणि त्याच्यावरून गिवन ट्रू प्रूफ आणि कंट्रक्शन तसंच प्रूफ आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता यामध्ये बारकाईने लक्ष द्या, जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये काय दिलंय आणि आपण त्याच्यावरून फिगर कशी ड्रॉ करणार आहे. ओके, एक लक्षात ठेवायचं आहे, कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम म्हणजे काय, पायथागोरस थेरम जो आपण आत्ता मग कशी प्रूफ केला त्याचा बरोबर उल्टा असतो. ओके, लक्षात ठेवायचं. मग कसा उलटा आहे ते पाहूया. इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड, म्हणजेच काय, एखादा जो ट्रायंगल असेल, यामध्ये त्यांनी अजूनही सांगितलं नाही की राईट अँगल ट्रायंगल, एक लक्षात ठेवायचं. मी ही जी फिगर आहे ती नंतर आपण ड्रॉ करूया असं लक्षात घ्यायचं. आता सुरुवातीला ही फिगर ड्रॉ करतो या स्टेटमेंटवरून, हे लक्षात घ्यायचं. आता त्यामध्ये पुन्हा एकदा काय दिलंय, इन अ ट्रायंगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड, म्हणजेच काय, एखादा जर ट्रायंगल आपल्याला दिला असेल तो कितीही डिग्रीचा असेल, त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं नाही की तो 90चाच आहे. ओके, लक्षात ठेवायचं. म्हणून मी इथे काय 90 डिग्री असं दाखवलेलं नाही. मग एखादा ट्रायंगल घेतला आणि त्याची एक साइड जर आपण घेतली, म्हणजेच ए सी जर घेतली, तर सी स्क्वेअर जो आहे तो राहिलेले जे दोन साइड आहेत ए बी आणि बी सी यांच्या स्क्वेअरच्या सम एवढा असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं या स्टेटमेंटमध्ये. म्हणजेच आपण डायरेक्टली गिवन मध्ये असं लिहू शकतो की जो आपण ट्रायंगल काढलाय तो ट्रायंगल एबीसी, त्यामध्ये एसी स्क्वेअर त्यांनी दिलेला आहे स्क्वेअर ऑफ वन साइड, म्हणजे एसी स्क्वेअर इज इक्वल टू द सम सम ऑफ रिमेनिंग टू साइड असं दिलंय. आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे एबीचा स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर असं आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिलंय. म्हणून आपण काय केलेलं आहे, गिवन मध्ये लिहून घेतलेलं आहे. आणि त्यांनी पुढे दिलंय, देन जर असं असेल एखादा साइड, म्हणजे एक साइड जर राहिलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढी असेल तर द ट्रायंगल्स इज अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे हा जो ट्रायंगल असणार आहे तो कसा असणार आहे, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच काय, 90 डिग्री. आणि तेच आपल्याला काय करायचं, प्रूव करायचं. हे आपल्याला काय करायचंय, प्रूव करायचं. म्हणजे त्यांना थोडक्यात असं सांगायचंय की जर एखादा ट्रायंगल घेतला आणि त्याचा जर हायपोटेनियाचा स्क्वेअर केला आणि राहिलेले जे दोन रिमेनिंग साइड आहेत त्यांच्या स्क्वेअरची जर सम घेतली तर तो ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे तो 90 डिग्रीचाच असणार आहे असं त्यांना सांगायचंय. मग सुरुवातीला आपण काय करायचंय, जर हे 90 डिग्री प्रूफ करायचं असेल तर आपल्याला ते 90 डिग्री आहे असं घेता येणार नाही. म्हणून आपण त्याच्याच साईडला एक दुसरा ट्रायंगल आपण घेतलेला आहे की जो 90 डिग्री आहे, बट त्याचा युज आपण काय करणार आहे, थेरम मध्ये फक्त पाहण्यासाठी करणार. ओके, लक्षात घ्यायचं यामध्ये. मग बारकाईने यामध्ये लक्ष द्या, आता मी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, जो रफ फिगरला, म्हणजे एक फिगरला जो कंट्रक्शन केलेलं आहे ते आपण काय करूया, ह्यामध्ये लिहून घ्या. मी काय केलेलं आहे, तर पी क्यू आर नावाचा एक राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे. आणि बघा यामध्ये सुद्धा लिहिलंय, ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट. आता यामध्ये बघा मी काय केलेलं आहे, जेवढी ए बी ची साईड आहे तेवढीच मी पी क्यू घेतलेली आहे. ओके, आणि जेवढी बी सी आहे तेवढीच मी क्यू आर ही लेंथ घेतलेली आहे. ओके, मग लक्षात घ्यायचं, ए बी इज इक्वल टू पी सी, बी सी इज इक्वल टू क्यू आर. आणि जो क्यू अँगल आहे, म्हणजे पी क्यू आर हा जो अँगल आहे तो 90 डिग्री मी इथं घेतलेला आहे. कारण एक लक्षात घ्यायचंय, मी हे का घेतोय, तर मला हे काय करायचंय, ए बी सी म्हणजे हा जो अँगल आहे तो काय करायचा, बी अँगल 90 डिग्री हा दाखवायचा, म्हणजेच प्रूफ करायचा. मग त्याच्यासाठी मला काय केलं पाहिजे, तर इथं प्रूफ लिहून घेतलं पाहिजे. मग यामध्ये बघा बारकाईने, आता फिथम पुढे आपण काय करूया, प्रूफकडे जाऊया. मग प्रूफ मध्ये आपल्याला काय मिळेल बघा, तर आपण जो ड्रॉ केलेला ट्रायंगल आहे त्यामध्ये जे काय आहे ते आपण अजून सुरुवातीला लिहून घ्या. म्हणजेच काय करायचं आपल्याला ते बघायचं, इन ट्रायंगल पी क्यू आर हा जो ट्रायंगल आहे इकडे लक्ष द्या, पी क्यू आर यामध्ये क्यू हा किती आहे, 90 डिग्री आहे. म्हणून आपण काय केलं, अँगल क्यू इज इक्वल टू काय केलं, 90 डिग्री. जर हा अँगल 90 डिग्री असेल तर ह्याच्यावरती पायथागोरस थेरमचा यूज होऊ शकतो. ओके, मग जर ह्याच्यावरती यूज होत असेल तर आपण याच्यावरून फॉर्म्युला लिहू शकतो. म्हणजेच काय येईल बघा, पी
आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. म्हणजे आपण डायरेक्टली तर असंही लिहू शकतो यामध्ये पी सॉरी पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. अशा पद्धतीने काय केलंय लिहून घेतलंय ना. ह्याला आपण रिझन काय देणार आहे तर पायथागोरस थेरम. ह्याला आपण काय देणार आहे रिझन पायथागोरस थेरम असं रिझन देणार आहे. आता यामध्ये बघा हे आपण लिहून घेतलं. आता याच्यावरून आपल्याला हे प्रूफ करता येईल का जो बी अँगल आहे तो 90 डिग्री आपल्याला काय करायचं प्रूफ करायचं. मग हे प्रूफ करता येईल का तर बघा कसं करतोय. यामध्ये जो पी क्यू आहे आणि जो क्यू आर आहे बारकाईन लक्षात जो पी क्यू आहे तो कोणा एवढा आहे ए बी एवढा आहे. म्हणजेच आपण पी क्यूच्या ठिकाणी ए बी स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो आणि जो क्यू आर आहे तो बी सी एवढा आहे. म्हणजे आपण बी सी हा स्क्वेअर इथं लिहू शकतो क्यू आरच्या ठिकाणी. जर ए बी स्क्वेअर आणि बी सी स्क्वेअर असतील तर आपण गिवन मध्ये लिहून घेतले. जर ए बी स्क्वेअर आणि बी सी स्क्वेअर असतील तर यांची ऍडिशन म्हणजे सम केवढी येते तर ए सी स्क्वेअर एवढी येते. म्हणजेच हे दोन्ही काय येतील ए सी स्क्वेअर एवढे येतील. ओके म्हणजेच बघा इथं पी आर स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर हे काय झाले इज इक्वल टू झाले. म्हणजेच काय समान मापाचे झाले. जर हे समान मापाचे असतील तर साहजिकच साइड पी आर इज इक्वल टू साइड ए सी ह्या सुद्धा कसे असतील इक्वल लेंथच्या असतील. जर ह्या इक्वल लेंथच्या असतील तर आपल्याला माहित आहे ह्या तिन्ही साइड कशा मिळाल्या आपल्याला इक्वल लेंथच्या मिळाल्या. ओके पहिल्यांदा आपण काय घेतले होते दोन आणि हे साइड कशी घेतली होती इक्वल लेंथची घेतली. जर ह्या इक्वल लेंथच्या असतील तर बारकाईने बघा ही साइड याच्याशी इक्वल ही साइड याच्याशी इक्वल तसंच हायपोटेनस हा ह्या हायपोटेनसचे जर इक्वल असेल तर आपण असं म्हणू शकतो की हा जो ट्रायंगल आहे 90 डिग्री तो हा सुद्धा असेल. कसा असेल बारकाईने बघा जर तीन साइड इज इक्वल असतील तर आपण डायरेक्टली असं लिहू शकतो ट्रायंगल ए बी सी कॉंग्रंट ट्रायंगल पी क्यू आर असं का लिहू शकतो रे बाळानो. का लिहू शकणार आहे तर हे दोन ट्रायंगल कॉंग्रंट येतील. काय येतील तर ह्यांच्या तिन्ही साइड कशा आहेत इक्वल आहे. जर तिन्ही साइड इक्वल असतील तर आपण कोणती प्रॉपर्टीचा युज करणार आहे कोणत्या टेस्टचा युज करणार आहे साइड 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 टेस्ट. जर ह्या तिन्ही साइड जर इक्वल असतील तर आपण असंही लिहू शकतो की हे दोन ट्रायंगल कसे आहेत कॉंग्रंट आहेत. जर हे दोन ट्रायंगल कॉंग्रंट असतील तर साहजिकच हा सुद्धा अँगल कसा असणार आहे 90 डिग्री असणार आहे. ओके लक्षात घ्यायचं हा सुद्धा अँगल कसा असणार आहे 90 डिग्री असणार आहे. ओके मग आपण काय करूया यामध्ये लिहून घेऊया की हा 90 डिग्री अँगल आहे. म्हणजेच आपण डायरेक्टली असंही यामध्ये लिहू शकतो अँगल पी क्यू आर पी क्यू आर हा जेवढा मापाचा आहे तेवढाच ए बी सी सुद्धा असणार आहे. अँगल ए बी सी हा सुद्धा तेवढाच मापाचा असणार आहे. हा कितीचा असणार आहे तर 90 डिग्रीच असणार आहे. ओके म्हणजेच बघा पी क्यू आर किती दिलाय यामध्ये तर 90 डिग्री दिलाय. जर पी क्यू आर 90 डिग्री असेल तर ए बी सी सुद्धा कसा असेल 90 डिग्री असेल. म्हणजे हा आपण काय केलेला आहे प्रूफ केलेला आहे. हे आपल्याला काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. हा आपला कॉन्वर्स आहे. ओके हे लक्षात घ्या. आता यानंतर जर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेणार असाल तर घेऊ शकता.